हेलो स्टूडेंट, टुडे वी आर स्टार्टिंग द नेक्स्ट लेसन, लेसन नंबर 4, न्यूट्रिशन इन लिविंग ऑर्गेनिज्म। व्हाट इज मीन बाय न्यूट्रिशन? न्यूट्रिशन म्हणजे पोषण, आणि कोणामधलं बघायचं आपण? इन द लिविंग ऑर्गेनिझम। लिविंग म्हणजेच काय? जी आपल्या आजूबाजूला दिसणारी जी सजीव सृष्टी आहे, सजीव आहेत, आपण आहोत, प्लॅन्ट्स आहेत, ॲनिमल्स, प्लॅन्ट्स, ऑल ह्युमन बीइंग्स आर ऑल द सजीव। सजीव म्हणजेच काय? लिविंग ऑर्गेनिझम आहेत, आणि त्यांच्यामध्ये होणारं न्यूट्रिशन, पोषण कसं होत असतं ते आपण आज पाहणार आहोत। ओके, आपण धडा स्टार्ट होण्यापूर्वी आपण तुम्हाला काही मी चित्र दाखवते, ते तुम्ही ऑब्झर्व करायचे। बघा ह्या चित्रामध्ये तुम्हाला काही छोटे छोटे मुलं दिसत आहेत, पण ती मुलं बघा कशी तुम्हाला ऑब्झर्व होत आहेत, कशी आहेत। त्यांचं पूर्णपणे आपल्याला त्यांचं अगदी हाडांचा सापळा वगैरे असं हाडं दिसत आहेत सगळी। म्हणजे ह्याचा अर्थ काय? त्यांचं पोषण झालेलं आहे का? जेवढं त्यांना अन्न मिळायला पाहिजे मिळतं आहे का? तर ते न मिळाल्यामुळे त्यांची ही हालत झाली आहे। लक्षात येते, त्यांना पोषक असा आहार न मिळाल्यामुळे आपल्याला सजीवांमध्ये असे परिणाम होताना दिसून येतात। मग हे कशामुळे झालेलं असेल? तर ह्याला त्यांच्यामध्ये प्रॉपर काय जे जेवण जायला पाहिजे, प्रॉपर घटक जे जायला पाहिजे आपल्या शरीरामध्ये, ते गेलेले नाही आहेत। जे पोषण व्हायला पाहिजे ते पोषण झालेलं नाही आहे। मग त्यालाच आपण काय म्हणतो? माल न्यूट्रिशन असं म्हणतो। मग माल न्यूट्रिशन, व्हॉट इज माल न्यूट्रिशन, ही कन्सेप्ट खरं तुम्हाला गेल्या वर्षी इयत्ता 6वीमध्ये झालेली आहे, ती आपण बघूयात। माल न्यूट्रिशन ऑकर्स व्हेन ऑल न्यूट्रियंट्स दॅट द बॉडी नीड्स आर नॉट ऑब्टेन इन प्रॉपर प्रोपोर्शन फ्रॉम द डाएट। मग माल न्यूट्रिशन म्हणजे काय आहे? की अशी आहे ते माल न्यूट्रिशन की ज्याच्यामुळे ऑल न्यूट्रियंट्स, ज्या जे सगळे पोषक घटक आपल्या बॉडीला, द बॉडी नीड्स, नीड्स म्हणजे गरज असते, आर नॉट ऑब्टेन, ते मिळत नाहीत, अँड इन प्रॉपर प्रोपोर्शन फ्रॉम द डाएट, त्यांच्या आहारातनं ते त्यांना प्रॉपरली मिळत नाही आहेत। काही वेळेस त्यांना जेवण, भाकरी, चटणी कुठेतरी मिळती आहे, पण कुठेतरी जेवढं आवश्यक आहे तेवढं मिळत नाही, थोडीशीच कुठेतरी अर्धा तुकडा वगैरे त्यांना खायला मिळतो, तेवढ्या ह्याच्यात त्यांचं न्यूट्रिशन असं होत नाही, त्यांचं पोषण होत नाही। अँड धीस हॅपन्स व्हेन अ पर्सन डज नॉट गेट द सफिशियंट फूड ऑर व्हेन द डाएट इज नॉट बॅलेन्स, जेव्हा त्यांचा आहार हा संतुलित नसेल, चांगला नसेल। तुम्ही खाताय पण काय? कुरकुरे खाताय, मॅगी करताय, तुमचं पोषण होत आहे का? तर नाही। ते जेव्हा तुम्ही चपाती, भाजी, भाकरी, वरण भात, सगळ्या भाज्या, कोशिंबीर, मग फळं, दूध हे सगळं खाल, तेव्हा आणि तेव्हाच तुमचं चांगल्या प्रकारे काय आहे, पोषण होऊ शकेल। हे बाहेरचे जर तुम्ही आयटम, जास्त ऑइली पदार्थ हे जर जास्त खाल्ले, अति प्रमाणात खाल्ले, कोणतंही बघा गोष्ट आहे ती प्रपोर्शनमध्ये योग्य त्या प्रमाणातच आपल्या शरीरामध्ये जाणं आवश्यक आहे, तर आपल्या शरीराचं पोषण हे व्यवस्थित होत असतं। आपल्या शरीरातल्या ज्या काही सगळ्या क्रिया आहेत, मग वेगवेगळ्या क्रिया म्हणजेच काय, डायजेशन प्रोसेस आपण त्याला म्हणू शकतो, पचन क्रिया, मग त्याचं न्यूट्रिशन होणे, पूर्ण त्याचं पोषण होणे, प्रत्येक आपल्या अवयवामध्ये ते जाणे, आणि मग त्याच्या पुढे त्यांचं काय, त्याचप्रमाणे रेस्पायरेशन, आपल्या शरीरात योग्य तो योग्य प्रमाणात ऑक्सिजन गेला पाहिजे। अति धुळीच्या ह्याच्यात आपण जर जास्त राहिलो तर आपल्याला जास्त त्रासदायक ते होतं, कारण तिथे ऑक्सिजनची कमी असते। म्हणजे आपल्या शरीरामध्ये ह्या सगळ्या क्रिया, आपण जे खाणार आहोत, आपण जे पिणार आहोत, आपण जिथे राहणार आहोत, त्यावर अवलंबून असतात। त्याच्यामुळे आपलं बॅलेन्स डाएट असणं आवश्यक आहे। बॅलेन्स म्हणजे संतुलित आहार असणं आवश्यक आहे। मग हे सगळं माल न्यूट्रिशनसाठी मध्ये आपल्याला दिसून येतं, कोणत्या विच आर द वेज टू प्रिव्हेंट द माल न्यूट्रिशन, माल न्यूट्रिशन होऊ नये। न्यूट्रिशनच्या अपोजिट काय आहे? माल न्यूट्रिशन आहे। ओके, न्यूट्रिशन होणे, पोषण होणे, आणि कुपोषण म्हणजेच त्याला काय म्हणा आपण, माल न्यूट्रिशन। मी जर मराठी शब्द बघितला तर त्याला माल न्यूट्रिशनला शब्द काय मिळेल तुम्हाला? कुपोषण। ओके, मग ते प्रिव्हेंट करण्यासाठी, कुपोषण होऊ नये ह्यासाठी तुम्हाला कोणकोणते वेज आहे, कोणकोणत्या प्रकारे तुम्ही त्याला कुपोषण आपल्या शरीराचं होऊ नये हे टाळू शकताय, बघा। तर ईट प्रॉपर नरिशिंग डाएट, तुम्हाला अन्न हे प्रॉपर प्रमाणात सगळं, आणि नरिशिंग डाएटच, फक्त पोट भरण्यासाठी कुठेतरी मॅगी खातो आहे, कुठंतरी काय कुरकुरे खातो आहे, कुठे लेस खातो आहे, ते बाहेरचे सगळे नको नको ते पदार्थ खातो आहे, तर ते काय तुमच्या शरीराला प्रॉपरली डाएटमध्ये ते येणार नाहीत।
अवॉइड द जंक फूड, बाहेरचं ऑइली फूड, जंक फूड जे हेवी आहे, जास्तीत जास्त मसाले चमचमीत आहे, मसालेदार आहे, जास्त जास्त ऑइली आहे, हे असं आपल्याला अवॉइड करणं आवश्यक आहे. एक्झरसाइज ऑर प्ले आउटडोर गेम्स, तुम्हाला रेग्युलर एक्झरसाइज, शरीराची एक्झरसाइज, व्यायाम करणं आवश्यक आहे. आणि आउटडोर गेम्स हे सुद्धा तुम्हाला खेळता, नुसतं मोबाईलवर म्हणजे मोबाईलच खेळता नाही तर तुमच्या शरीराची हालचालसुद्धा आवश्यक आहे. आत्ताच्या कोरोनाच्या काळात बघायला गेलं तर तुम्हाला जास्तीत जास्त बाहेर खेळायला जास्त कोणी पाठवत नाही आहे, पण आपल्या छोट्याशा आवारात आपल्या घरातल्या घरात तरी आउटडोर गेम्स किंवा आपल्या शरीराची हालचाल होईल अशा प्रकारे आपण गेम खेळले पाहिजे. नुसतं मोबाईलवर तुम्ही क्रिकेट खेळताय, मोबाईलवर फुटबॉल खेळताय, मोबाईलवर काय रनिंग रेस खेळताय, त्याला काही महत्त्व आहे का? नाही. त्याच्यामुळे झालं असतं त्याचं नुकसान आहे की जे तुम्हाला काय आहे तुमच्या शरीराला, तुमच्या डोळ्यांना ते त्रासदायक होऊ शकतं. लक्षात येतं काही काही वेळेस रेडिएशन्स आपल्या डोळ्यामार्फत मेंदूपर्यंतसुद्धा जातात आणि त्यामुळे तिथं ते हानिकारक होऊ शकतो. म्हणून ते हे काय ते जास्त वेळ आपण खेळता कामा नये. आपण जास्तीत जास्त काय खेळायला पाहिजे, आपल्या शरीराची हालचाल होईल असे खेळ आपल्याला आपल्याकडून खेळले गेले पाहिजे. आपल्या मेंटली आणि फिजिकली असं आपण दोन्ही बाजूनी फिट असलं पाहिजे. यालाच काय म्हटलेलं आहे, मालन्यूट्रिशन प्रिव्हेंट करण्याचे हे आपल्याला वेज आपण बघितले. तर आपण आपल्या धड्याकडे बघा. पहिल्या सुरुवातीला सुद्धा तेच दिलेलं आहे की हे मालन्यूट्रिशन आणि आपण प्रिव्हेंशन ऑफ द मालन्यूट्रिशन हे कसं करायचं हे पाहिले सुरू. आता न्यूट्रिशनकडे बघू. तेव्हा न्यूट्रिशन म्हणजे काय तर बघा, इकडे तुम्हाला ह्या बाजूला दिसेल द प्रोसेस ऑफ टेकिंग, ह्या बॉक्समध्ये येल्लो बॉक्समध्ये आपण आधी बोलतो आहे, द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युझिंग फूड विच टेक्स प्लेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड न्यूट्रिशन. बघा, प्रत्येक मी जेव्हा वाक्य वाचते तेव्हा त्याच्यावर बोट ठेवा. तो शब्दाचा शब्द जो समजत नसेल तो लिहून घ्या, त्याचा अर्थ लिहून घ्या आणि ते पाठ करण्याचा समजण्याचा पाठ करण्याचा प्रयत्न करा. ओके, सगळ्यांचं लक्ष इथं असायला हवं आहे. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युझिंग द फूड, आपल्याला जी प्रोसेस आहे टेकिंग इन अँड युझिंग द फूड, आपण जे फूड आहे अन्न जे आपण कसं खातो, हाताने उचलतो, तोंडात घालतो, तोंडानंतर तिथंच आपल्या हाताचंच काम संपतं. तोंडात टाकल्यावर खरी न्यूट्रिशनची सुरुवात होत असते, डायजेशनची सुरुवात होत असते. काय होतं, तोंडात टाकल्यानंतर आपण काय आहे आपल्या दात काय काम करतात, ते चावायचं काम करतात, चिविंगचं काम करतात, चावायचं चिविंगचं काम करतात. आणि त्याचबरोबर आपल्या तोंडामध्ये लाळ असते बघा, त्या लाळीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सॅलिव्हा. ती कुठून येत असते, आपल्या तोंडामध्ये सॅलिव्हरी ग्लँड्स असतात, ग्रंथी असतात, त्या स्त्रवतात. त्यांचं काय आहे, सिक्रिशन होतं. स्त्रवणे म्हणजे काय, सिक्रिशन होत असतं आणि त्या सिक्रिशनमधून ती लाळ बाहेर पडत असते, सॅलिव्हा बाहेर पडत असते, की जी सॅलिव्हासुद्धा तिथं डायजेशनचं काम करत असते. काय करत असते बघा, जे काही अन्नघटक आपण चावणार आहोत, आपण अख्खाचा अख्खा चपातीचा एक तुकडा मोडून काय आहे तो घास खातो, पण तेवढ्याच्या तेवढा घेऊ शकतो का, तर नाही. ते दात काय करतात, त्याला बारीक बारीक कणांमध्ये रूपांतर करतात. पण ते बारीक बारीक कणांमध्ये रूपांतर करण्यासाठी ही जर लाळ जी आहे ती त्याच्यामध्ये मिक्स होत असते, ओला करते, पूर्ण आपला घास जो आहे आतमध्ये ओलसर करते. आणि ओला झाल्यावर काय आहे तो घास इझिली काय आहे थोडा आणखीन पटापट बारीक कणांमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते, फास्टली होते. आणि मग तिथून मग काय आहे तो आपण घास गिळतो, म्हणजेच काय आपल्या ॲसोफॅगसमधून, म्हणजेच काय अन्ननलिकेमधून, तो काय घासाचे जे बारीक बारीक कण झालेले आहेत ते खाली जातात. तरीसुद्धा तेवढेही कण आपल्या पुढच्या सिस्टीमसाठी आवश्यक नाही, त्याच्याही बारीक कण आवश्यक असतात. मग तिथे सुद्धा काही आपल्या ग्रंथी आहेत, ग्लँड्स आहेत, त्या ग्लँड्स काय करत असतात, त्या स्त्रवत असतात, त्यांच्यामधून काही सिक्रिशन होत असतं. आणि ते त्या ग्लॅन्समधून होणाऱ्या सिक्रिशनमुळे काय आहे तो जो पदार्थ बाहेर पडतो आहे, म्युकस किंवा कोण तुम्ही म्हणाल काय आहे तिथे हे पडत असतं, SCL पडत असतं. लक्षात येते सगळे गॅस्ट्रिक ज्युसेस असे त्याच्यातून बाहेर पडत असतात. ते ज्युसेस जे आहेत, पाचक रस जे आहेत, ते त्याच्यामध्ये मिसळल्या गेले की त्यांचं आणखीन बारीक कणांमध्ये रूपांतर होतं आणि मग हळूहळू ते इंटेस्टाईनमध्ये वगैरे जातं. हे अशा प्रकारे आपला न्यूट्रिशन म्हणजे बघा, द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युझिंग द फूड विच टेक्स प्लेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम सगळ्या सजीवांमध्ये घडून येत असतं, त्यालाच काय म्हणतो आपण, न्यूट्रिशन असं म्हणतो. मग
नीड फॉर न्यूट्रिशन काय आहे बघा, टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर फॉर डुईंग वर्क. आपले काय आहे, आपल्या शरीराला एनर्जी, एक प्रकारची ऊर्जा. तुम्ही म्हणताय ठीक आहे न्यूट्रिशन करायचे, नुसतं न्यूट्रिशन आहे आपण काय नुसतं काय आहे काय तंदुरुस्त व्हायचं असं नाही, तर आपल्या शरीराला एक प्रकारची एनर्जी त्याच्यामधून मिळत असते की त्या एनर्जीचा वापर करून आपण वेगवेगळी रोजची कामं करू शकतो, अभ्यास करू शकतो, वेगवेगळी शेतातली सुद्धा कामं शेतकरी करत असतो. हे सगळ्या न्यूट्रिशन मिळाल्यामुळे त्याला एक प्रकारची ऊर्जा एनर्जी मिळत असते. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी, आपल्या शरीराची ग्रोथ म्हणजे वाढ होत असते, डेव्हलपमेंट म्हणजे आपलं शरीराचं काय आहे वाढ आणि प्रगती, म्हणजे त्याच्यामध्ये चांगलेपणा एक प्रकारे तंदुरुस्तपणा त्याच्यामध्ये आलेला आपल्याला दिसतो. टू रिप्लेस द डॅमेज सेल्स अँड रिपेअर द टिश्यूज, आपल्या शरीरात एखादा डॅमेज सेल असेल, कुठे आपल्याला खरचटलं असेल, लागलं असेल, कधी कधी कुठे मुकामार लागतो, तिथे तिथले सेल्स जे आहेत ते थोडे डॅमेज होतात, मग ते रिपेअर करण्यासाठी, ते डॅमेज सेल रिप्लेस करण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन हे मदत करत असतं. टू फाईट द डिसीज, आपल्या एखाद्या रोगाला फाईट करण्याची जी काही आपल्यामध्ये त्याला जो रोग आहे आपल्या शरीरातून तो काढून टाकण्यासाठी सुद्धा न्यूट्रिशन असेल, आपलं पोषण व्यवस्थित असेल, तर आपण काय सहजपणे कुठल्याही आजारातून पटकन बाहेर येतो. नाहीतर जर न्यूट्रिशियस आपण फूड खात नसेल तर आपण आपल्याला काय एखाद्या आजारातून बाहेर पडायला जास्त वेळ लागू शकतो, बराच काळ आपल्या शरीरात तो रोग राहू शकतो. नाहीतर म्हणून बघा, सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कंटिन्युअसली. आपण इकडच्या बाजूला ते आता पुढचे दोन टाईप्स आहेत ते आपण बोलणारच आहोत, बघा कोणकोणते. ठीक आहे, ते आधी बोलूया. ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन अँड हेटोट्रॉफिक न्यूट्रिशन. ॲटोट्रॉफिक स्वयंपोषी, हेटोट्रॉफिक परपोषी म्हणजे दुसऱ्यांसाठी. मग ॲटोट्रॉफिक आहे, सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश देमसेल्स, दिस इज कॉल्ड ॲज ॲटोट्रॉफिक. स्वतःचं अन्न स्वतः तयार करून घेता. आता ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हीसुद्धा स्वतःचं, हां आम्ही आमचं अन्न गॅसवर आमचं अन्न शिजवतो आणि आम्ही घेतो, ह्याचा अर्थ तो आहे का? नाही. तर तो ऑर्गॅनिझम स्वतःच्या शरीरातच त्याचं स्वतःचं अन्न तयार करतो आणि मग तो स्वतःचं पोषण करत असतो. मग असे कोण असतात, आपण आहोत का तसे? तर नाही, आपल्याला बाहेरून अन्नाची गरज आहे. बाहेरून आपण अन्न घेतो आहे ते शरीरात टाकतो आणि मग आपण पोषण करतो. आपण इतर झाडांवर, झाडांच्या जे पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, सगळे मग त्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स आले, हे सगळ्यांवर आपल्याला आपण डिपेंड्स असतो. ते आपल्याला मिळालं तर आपल्या शरीराचं पोषण होतं. पण प्लांट्स जर बघितलं तर प्लांट्सला हे द्यायची गरज असते का? प्लांट्सची वाढ करायची आहे तुम्हाला, तुम्ही झाड लावलेलं आहे एखादं, तर त्या झाडाला तुम्ही काय मातीत काय फळं भाज्या रोज जेवण वगैरे देता का? नाही. काय करत असता तुम्ही? पाणी देता, मात्र पाणी देतो आपण, खत घालतो तिथे, बरोबर आहे? पाणी, खत आणि अजून एक काय आहे महत्त्वाचं, तर सूर्यप्रकाश. तर सूर्यप्रकाश ह्या तीन गोष्टी जर फक्त आपण आपल्याला त्यांना बाहेरून द्यायच्या असतात, मग त्याच्यापासून त्यांचं ते अन्न, त्यांचं जे फूड आहे ते प्लांट स्वतः तयार करतात. कुठं तयार करत असतात? तर लीफमध्ये तयार करतात. लीफ म्हणजे पान, झाडाची जी पानं असतात हिरवी हिरवी, त्या हिरव्या हिरव्या पाण्यांमध्ये छोटे छोटे अगदी बारीक असे होल्स असतात, ते आपल्या साध्या डोळ्यांनी दिसणार नाही, मायक्रोस्कोपची वापर त्यात करावा लागतो. मग ते जे होल्स आहेत त्याच्यामध्ये छोटे छोटे स्टोमॅटल ओपनिंग्स असतात, तिथे ते काय करतात, हे सूर्यप्रकाश खालून पाणी मिळतं आहे, खत मिळतं आहे, हे सगळ्यांचं एकत्रीकरण करून ते त्यांचं स्वतःचं फूड, स्टार्च नावाचं फूड जे आहे ते सगळे कार्बोहायड्रेट्स तयार करून घेतात आणि स्वतःचं पोषण, म्हणजे दे आर ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन. आणि हेटोट्रॉफिक म्हणजे आपण स्वतः, आपण दुसरीकडे बघा, सम ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन द अदर ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स ऑर ॲनिमल्स, दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर किंवा प्लांट्सवर आणि ॲनिमल्सवर आपण डिपेंड्स आहोत, देअरफोर फॉर द फूड अँड देअरफोर वी आर, दिस इज कॉल्ड द हेटोट्रॉफिक न्यूट्रिशन. आता इकडच्या भागात बघूया, न्यूट्रिशन सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कंटिन्युअसली, बरोबर आहे? बऱ्याचशा लाईफ प्रोसेसेस आपल्या शरीरामध्ये कंटिन्युअसली चालू असतात, जसं रेस्पायरेशन कंटिन्युअसली, जरी झोपलो तरी रेस्पायरेशन चालूच असतं. आपण श्वास आत घेतो आहे, उच्छवास बाहेर टाकतो आहे, म्हणजेच काय, इनहेल करतो आहे, एक्सहेल करतो आहे, ऑक्सिजन आत घेतो आहे, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो आहे. सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड असिम्युलेटेड फॉर ऑप्टेनिंग द एनर्जी अँड फॉर द ग्रोथ अँड द हेल्थ ऑफ अवर बॉडी आर कॉल्ड एज द फूड स्टफ्स. मग सबस्टन्सेस असे पदार्थ,
सबस्टन्स म्हणजे पदार्थ, विच आर डायजेस्टेड, ज्यांचं आपल्या शरीरामध्ये पचन झालेलं आहे, डायजेस्ट झालेले आहेत, ॲसिम्युलेटेड झाले आहेत, त्यांचं पचन होऊन ते प्रत्येक ठिकाणी पोचवल्या गेले आहेत, ज्या ज्या आपल्या बॉडी पार्ट्सला जिथे जिथे आवश्यक आहे, अन्नाची गरज आहे, एनर्जीची आवश्यकता आहे, तिथं तिथं ते काय आहे, आपल्या ब्लड सेल्समार्फत, रक्तवाहिन्यांमार्फत, ब्लडमार्फत ते सगळे पोचवलं जातं. कशासाठी? फॉर ऑप्टेनिंग एनर्जी, त्याच्यापासून एनर्जी, ऊर्जा मिळत असते. अँड फॉर द ग्रोथ, त्याची वाढ होण्यासाठी. अँड द हेल्थ ऑफ अवर बॉडी, आणि आपल्या शरीराची हेल्थ म्हणजे आरोग्य सांभाळण्यासाठी. हे सगळं काय, हे असे सबस्टन्स त्यांना काय म्हटलं होतं, फूड स्टफ्स म्हटलं जातं. अशा सबस्टन्सला, अशा पदार्थांना काय म्हटलं होतं, फूड स्टफ्स. वी गेट द सेव्हरल टाईप्स ऑफ न्यूट्रियंट्स फ्रॉम द फूड स्टफ्स, आपल्याला सेव्हरल काही बरेचसे न्यूट्रियंट्स आपल्याला फूड स्टफ्समधूनच मिळत असतात. न्यूट्रियंट्स कॅन बी क्लासिफाईड इन टू टू टाईप्स, मॅक्रो न्यूट्रियंट्स अँड मायक्रो न्यूट्रियंट्स. न्यूट्रियंट्स खरं तर दोन टाईपचे असतात, मॅक्रो आणि मायक्रो. मग मॅक्रो न्यूट्रियंट्समध्ये काय काय आपल्याला बघा, न्यूट्रियंट्स लाईक द कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी, अँड धीज आर द मॅक्रो न्यूट्रियंट्स. काय आहेत हे, आपल्याला जे जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये लागतात त्याला मॅक्रो न्यूट्रियंट्स म्हणतात, आणि जे अगदी थोडक्याच प्रमाणात लागतात. मग कोणकोण? मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी, अँड देअर फॉर दे आर कॉल्ड ॲज द मायक्रो न्यूट्रियंट्स. हे दोन्ही आपल्याला, पण कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे आपल्या रेग्युलर चपाती भाजी वरण भातामध्ये आपल्याला मध्ये हे मिळतात, आणि ते आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स हे सर्वात जास्त आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजे. दे आर कॉल्ड एज द, आणि ते आर कॉल्ड मॅक्रो. आणि जे व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स आहेत ते थोड्या कमी पण पाहिजेच आहेत, हे सुद्धा आवश्यक आहेत व्हिटॅमिन्ससुद्धा, ते सुद्धा मायक्रो न्यूट्रियंट्स म्हणून ओळखले जातात. बघा आता आपण पुढचा भाग बघणार आहोत, तर ॲटोट्रॉफिक प्लांट. ॲटोट्रॉफिक म्हणजेच काय, मगाशी आपण ॲटोट्रॉफिक, हेटोट्रॉफिकचा आपण न्यूट्रिशनमध्ये त्याचा अर्थ बघितला, तसंच इथेसुद्धा प्लांट्ससुद्धा ॲटोट्रॉफिक असतात, म्हणजेच काय, स्वयंपोषी असतात. बघा ते कसं करतात, इथे आपल्याला प्लांट्सचं दाखवलेलं आहे चित्र. प्लांट्स अल्सो नीड द फूड फॉर देअर ग्रोथ. खरं तर प्लांट्सला सुद्धा फूडची आवश्यकता असते, पण आपल्यासारखं फूड हवं असतं का त्यांना, चपाती भाजी वरण भात? तर नाही. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड, ते त्यांचं अन्न, स्वतःचं अन्न स्वतः प्रोड्यूस करतात, म्हणजेच काय, निर्माण करत असतात. विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल, कोणाच्या सान्निध्यात, सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिल. क्लोरोफिल कुठे असतं हे बघा, इथे चित्रामध्ये दाखवलं आहे, पानांच्या आतमध्ये क्लोरोफिल इन द लीव्ज, बघा लिहिलेले तिथे क्लोरोफिल त्या लीवच्या आतमध्ये त्यांच्या त्यांच्या मदतीने ते तयार करतात. प्लांट्स मेक देअर फूड इन देअर लीव्स, ते कुठे, ते त्यांच्या पानांमध्ये तयार करतात. युझिंग वॉटर अँड न्यूट्रिशन न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉईल, वॉटर म्हणजे पाणी आपण देतोच, आणि न्यूट्रियंट्स, सॉईलसुद्धा कशी पाहिजे, न्यूट्रियंटयुक्त न्यूट्रियंट्स त्याच्यामध्ये असतात, म्हणजे जे खत असतं त्या, तो काय आहे, ते त्याचं त्यांचं न्यूट्रियंट्स असतात त्याच्यामध्ये. मग फॉस्फरस असतात, नायट्रोजन असतात, हे त्याचे न्यूट्रियंट्स आहेत. अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर, आणि ह्यांना प्लांट्सला कशाची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते का? नाही. कशाची? कार्बन डायऑक्साईड ते घेत असतात. आपण ऑक्सिजन इनहेल करतो तर कार्बन डायऑक्साईड एक्सेल करतो. आपण म्हणजे काय, बाकी प्लांट्स आणि सॉरी प्लांट्स नव्हे, ॲनिमल्स, ह्युमन बीइंग्स हे काय करतात, ऑक्सिजन इनहेल करतात आणि कार्बन डायऑक्साईड एक्सेल करतात. पण प्लांट्सचं उलट आहे, प्लांट्स काय करतात तर कार्बन डायऑक्साईड इनहेल करतात आणि ऑक्सिजन एक्सहेल करतात. त्याच्यामुळे तो ऑक्सिजन आपल्याला, म्हणून आपल्या आजूबाजूला काय आहे, जास्तीत जास्त झाडं असतील तर त्याच्यातून आपल्याला ऑक्सिजन हा जास्तीत जास्त मिळत असतो. ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द फोटोसिंथेसिस, आणि ह्या प्रोसेसला फोटोसिंथेसिस असं म्हणतात. बघा ही कशी आपल्याला प्रोसेस नेमकी होते, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. आता कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला आता सायन्समध्ये आपल्याला बघायला मिळेल की त्यांचे काही सिम्बॉल्स ठेवले केलेले आहेत. मग कार्बन म्हणजे सी आणि ऑक्साईड ऑक्सिजन म्हणजे ओ, आणि कार्बन डायऑक्साईड हा कार्बन आणि ऑक्सिजनचा मिळून तयार होतो, म्हणून सी ओ टू हा त्याचा फॉर्म्युला आहे. हा सिक्स कशा कुठून आला हे मी त्याला तुम्हाला पुढे सांगते. आधी आपण समजून घ्यायत वॉटर, हा वॉटरमध्ये कोणते कोणते मॉलिक्युल असतात, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन, आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे तर एच टू ओ हा वॉटरचा सिम्बॉल आहे. हे काय आहे, सनलाईट आणि क्लोरोफिलच्या प्रेझेन्समध्ये काय तयार करत असतात, त्यांचं स्वतःचं फूड तयार करत असतात. कोण? प्लांट्स. कसं ते फूड म्हणजे काय म्हणतात,
त्याला ग्लुकोज असं म्हणतात. आता ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे, ज्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतात, C6H12 आणि O6. मग हे काय आहे, तर सहा कार्बनचे 6 मॉलिक्युल्स असतात, हायड्रोजनचे 12 मॉलिक्युल्स असतात आणि पुन्हा ऑक्सिजनचे 6 मॉलिक्युल असतात. आणि प्लस ऑक्सिजन हा ते काय करतात, बाहेर टाकतात, बाहेर सोडून देतात. दॅट इज द O2 हा जो आहे ऑक्सिजन, जो आपल्याला आवश्यक आहे, ॲनिमल्सला आवश्यक आहे, तो आपल्याला काय आहे, तो बाहेर पडला जातो. आणि हे 6 6 असे हे दिसत आहेत बाजूला जे लिहिलेले वरती, ते काय आहे, त्यांचं बॅलेन्सिंग केलेलं आहे. हे तुम्हाला पुढे पुढच्या वर्षी 8वी 9वी 10वीला तुम्हाला ते रिॲक्शन बॅलेन्स करताना ते कळणार आहे, की जेणेकरून बॅलेन्सिंग केलं की जेवढे प्रोडक्ट्स आहेत तेवढेच रिॲक्टंट आपल्याला असले पाहिजे, आपल्याला पुढे बघायचं आहे. ओके, इथपर्यंत कळलेलं आहे. बघा आता, प्लांट्स कन्वर्ट्स धीस लाईट एनर्जी इंटू द केमिकल एनर्जी अँड स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ द फूड. जी लाईट, सनलाईटची एनर्जी येते ती कन्वर्ट करतात प्लांट, कन्वर्ट म्हणजे रूपांतरित करतात, कशामध्ये, केमिकल एनर्जीमध्ये, आणि ती फूडच्या फॉर्ममध्ये ते स्टोअर करून ठेवतात. इथे बाजूला बघा दाखवलेलं आहे, त्यांच्या आतमधले हे सगळे काय क्लोरोप्लास्ट आहे, की जिथे ते फूड आपल्याला हे सगळे ग्रीन ग्रीन कलरचं दिसतं आहे, ते सगळं त्यांचं फूड आहे. जसं जसं मग झाडाला आवश्यकता असेल प्लांट्सला वाढवण्याची, मग फूल येणं, फळ येणं, ह्याच्यासाठी त्यांना एनर्जीची आवश्यकता असते, मग किंवा त्यांची ग्रोथ होणं, डेव्हलपमेंट होणं, मग तेव्हा हे फूडची ते काय तिथे मदत घेत असतात, त्यांना ती एनर्जी मिळते आणि त्याप्रमाणे त्यांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही होत असते. ओके, बघा आता, वॉटर अँड मिनरल्स अँड सॉल्ट्स आर ॲब्झॉर्ब बाय रूट्स फ्रॉम द सॉइल. कोणकोण सॉईलमध्ये काय काय असतात, वॉटर असतात, मिनरल्स असतात आणि सॉल्ट असतात, हे तिन्ही पण रूट्स, रूट्स म्हणजेच काय, जी मुळं आहेत प्लांट्सची, झाडांची मुळं जी आहे ते ॲब्झॉर्ब करतात, म्हणजे शोषून घेतात. द स्टेम ट्रान्सपोर्ट देम अप टू द लीव्स. जे स्टेम, स्टेम म्हणजे त्यांचं खोड जे आहे, ते खोड काय करतं, देठ खोड जे आहे ते काय करतं, ते रूट्सने त्याला ॲब्झॉर्ब केलं की स्टेम त्या तेवढं ते ॲब्झॉर्ब केलेलं जे वॉटर आहे, मिनरल आहे, सॉल्ट आहे, ते सगळं ॲब्झॉर्ब केलेलं जे काही मटेरियल आहे ते ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहून नेण्याचं काम करतात. कुठपर्यंत, लीव्सपर्यंत, म्हणजेच काय आहे, पानांपर्यंत. द लीव्स हॅव मायक्रोस्कोपिक ओम्बडिंग कॉल्ड ॲज द सोपन स्टोमॅटा. लीव्सला अगदी बारीक अशी सच्छिद्र असे ते लीव्ज असतात. आता मायक्रोस्कोपिक खरं आपल्या साध्या डोळ्याने दिसणारच नाही, मायक्रोस्कोपचीच मदत घ्यावी लागतात आणि त्याला स्टोमाटा म्हणतात. ओके, आता स्टोमाटा असं त्याला म्हटलं जातं. आता तुम्हाला प्रत्यक्ष ती जर ओपनिंग बघायची असेल तर तुम्हाला मी एक ॲक्टिव्हिटी सांगते. तुम्ही पिंपळाचं पान, काहींनी कदाचित केलेलं असेल ते, किंवा काहींनी नाही केलं, पिंपळाचं पान कुठे मिळालं तर बघा, ते पिंपळाचं पान घ्यायचं आणि आपल्या एखाद्या जुन्या वहीत वगैरे असं ठेवून द्यायचं, दोन पानांच्या आतमध्ये, वहीच्या पान, बंद वहीमध्ये ठेवायचं आणि एक बऱ्याच दिवसांनी तुम्ही पुन्हा त्याला ऑब्झर्व, ते पान तसं तसं हिरवं राहील का रे, तर नाही. तुम्हाला काही दिवस, एक दोन दिवसांनी बघायला गेलात तर तुम्हाला ते पिवळं झालेलं दिसेल, कदाचित दुसऱ्या दिवशी पण दिसेल, कारण त्याला काय आहे, सनलाईट मिळालं नाही, लगेच त्याचं क्लोरोफिल त्याच्यातून निघून गेलेलं असेल आणि त्याच्यामुळे ते पिवळसर होईल. आणखीन काही दिवसांनी तुम्ही बघाल तर पुन्हा ते जाळीदार असं तुम्हाला झालेलं दिसेल. जाळीदार म्हणजे का बरं, त्याच्यामध्ये अगदी बारीक 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 भोकं असतात, ती आपल्याला अगदी स्पष्ट त्याच्यामुळे दिसते आणि ती बारीक भोकं म्हणजेच काय आहे, ती स्टोमाटा आहेत. लक्षात, ह्याचा आपल्याला प्रयोग आहेच पुढे 9वी 10वीला, तुम्हाला ह्याचं एक्सपेरिमेंटमध्ये बघायचं आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं आहे. बघा आता, कॉल्ड ॲज द स्टोमॅटा थ्रू विच दे टेक इन द CO2 फ्रॉम द एअर. त्या स्टोमॅटामधून ते काय करतात, CO2 घेतात एअरमधला, म्हणजे कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तो ते स्वतः टेक ॲब्झॉर्ब करून घेतात. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्ज कंटेन द क्लोरोफिल. जे क्लोरोप्लास्ट असतात, इथं बाजूच्या आकृतीमध्ये दाखवलेत बघा, ते क्लोरोप्लास्ट असतात, ते सगळे हिरवे असतात. हिरवे असतात म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं म्हणून ते ना कलर हिरवा आलेला आहे. विच ॲब्झॉर्ब्स द सनलाईट. ते काय करतात, सनलाईट ॲब्झॉर्ब करतात, हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इन टू द फूड. आणि ते हेल्प करतात, मदत करतात, कशासाठी, त्या प्लांट्सला कन्वर्ट करण्यासाठी, रूपांतर करण्यासाठी. कोणाचं रूपांतर करायचं आहे, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर जे मिळालेलं आहे त्याचं फूडमध्ये, अन्नामध्ये रूपांतर होत असतं. ऑक्सिजन इज गिव्हन आउट इन दिस प्रेझेंट. त्यावेळेस ऑक्सिजन हा बाहेर सोडला जातो. बिसाइड्स लीव्स फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन सम अदर प्लांट्स पार्ट्स लाईक द ग्रीन स्टेम टू. तर जसं लीव्ज आहे, लीव्ज फोटोसिंथेसिस ही प्रोसेस करतात, तसंच जर एखाद्या झाडाचं स्टेम म्हणजे खोड जे आहे किंवा देठ जे आहे ते पण जर तुम्हाला ग्रीन दिसत असेल तर तिथेसुद्धा फोटोसिंथेसिस हे होत असतं आणि त्यांच्यामध्ये सुद्धा क्लोरोफिलचं प्रेझेन्स असतं. लक्षात आहे. आता ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्लांट्समध्ये कशी असते ती आपण पाहतोय. टेक अ पम्पकिन स्टेम
हॅविंग द 2 to 3 लिव्ज पम्पकिन, म्हणजे भोपळ्याचं जे पान आहे ते त्याच्यात काही 2-3 पानं घ्या, भोपळ्याच्या पानां भोपळ्याच्या झाडाची 2-3 पानं घ्या. कट इट अंडर द वॉटर विथ अ शार्प ब्लेड, अशा शार्प ब्लेडने ती वरचा फक्त लेअर असा त्याचा खळडवून काढा, कट करून करण्या म्हणजे तो खळडवा थोडासा ब्लेडने असं घासल्यासारखा करा हळूहळू, फाटता का म्हणा पूर्ण होल नाही पडायचं तर वरचा फक्त भाग असा खळडवल्यासारखा करायचा आहे. टेक सम वॉटर इन अ कोनिकल फ्लास्क, एका कोनिकल फ्लास्कमध्ये काय करा म्हणजे एखाद्या चंचुपात्रा घरात नसेल तर एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी घ्या, अँड ॲड 7 to 8 ड्रॉप्स ऑफ द इंक, त्याच्यामध्ये काय आहे आपल्या पेनातली शाई जी असते ती थोडीशी 7-8 थेंब त्याच्यामध्ये टाका. पुट द पम्पकिन स्टेम व्हर्टिकली इन द फ्लास्क, असं उभ्याच्या उभ्या ते व्हर्टी त्या स्टे ते जे आहे स्टेम त्याच्यामध्ये ते बुडवून ठेवा. स्टेम म्हणजे पूर्ण देठ हा, आणि ते वरचा भाग तुम्ही खळडवलेला आहे हे लक्षात ठेवा, खळडवायचं आहे आणि मग पूर्ण ते अख्खाच्या अख्खं झाड आपल्याला त्या ह्याच्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे. आणि ऑब्झर्व द चेंज दॅट टेक्स प्लेस इन इट अँड डिस्कस देम इन द, काही दिवसांनी किंवा काही वेळाने काही तासांनी किंवा दुसऱ्या 2-1-2 दिवसांनी तुम्हाला लक्षात येईल. द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ द प्लांट्स कन्सिस्ट ऑफ द झायलेम अँड फ्लोएम, तेव्हा तुम्हाला थांबा त्या डिस्कस करताना काय दिसतं तुम्हाला, तुम्ही जो खळडवलेला भाग आहे जेवढा त्या खळडवलेला भाग काय होईल, तुम्ही इंक जी टाकलेली आहे त्याचा ब्ल्यू कलर तिथे आलेला असेल, कारण काय झालं झाडाने काय केलं ते ब्ल्यू पाणी जे होतं ते ॲब्झॉर्ब केलं आणि लिव्सपर्यंत तो घेऊन गेला आणि त्याच्यामुळे तो भाग काय झाला ब्ल्यूइश तुम्हाला झाला दिसेल कारण ते ब्ल्यू पाणी टाकल्यामुळे. ओके, द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ द प्लांट्स कन्सिस्ट ऑफ द, मग आता हे कोण करत असतात काम, तर झायलेम आणि फ्लोएम नावाचे 2 वाहिन्या आहेत त्याच्यामध्ये. आपल्या शरीरामध्ये जशा शिऱ्या आणि धमन्या असतात तसं प्लांट्समध्ये झायलेम आणि फ्लोएम नावाचे असतात. मग झायलेमचं काम काय आहे, तर द झायलेम ट्रान्सपोर्ट द मिनरल्स अँड वॉटर्स फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट्स. झायलेम काय करतो, ट्रान्सपोर्ट कोणाला वाहून नेण्याचं काम करतो, जे त्याला जमिनीतून मिनरल्स आणि वॉटर मिळणार आहे ते सगळं घेतो आणि रूट्सपर्यंत रूट्समध्ये काय करतो ॲब्झॉर्ब करतो आणि सगळ्या पार्ट्स प्लांट्सच्या पार्ट्सला काय आहे पास करतो. मग इथे त्याचं लीव असेल, देठ आहे, खोड आहे, देठ आहे, लीव्ज आहे, फूल आहे, एखादं फळ आहे, त्या सगळ्यांपर्यंत झायलेम त्यांना मिनरल्स आणि वॉटर हे देण्याचं काम करतं. तर फ्लोएम जो आहे, फ्लोएमची वाहिनी जी आहे ती वाहिनी काय करत असते बघा, ट्रान्सपोर्ट द फूड दॅट इज अ ग्लुकोज एक्सेट्रा फ्रॉम द लीव्स टू द अदर पार्ट. मग ते कुठून घेतात, रूट्समधून घेतात का, नाही, त्या पानांमध्ये जे फूड तयार झालेलं आहे मगाशी आपण ज्या रिएक्शनमध्ये फूड तयार केलेलं बघितलं त्या पानांमध्ये झालेलं फूड ते दुसऱ्या वेगवेगळ्या पार्टमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असतो, काम ते त्याच्याकडे असतं. व्हेअर इट इज आयदर कन्झ्युम ऑर स्टोअर, काही काही वेळेस जर सिक्रेट देऊन झालं की तो मग काय करतो स्टोअर फॉर्ममध्ये ठेवतो, जेव्हा अति ह्याच्यामध्ये त्याला आवश्यकता पडेल तेव्हा तिथे तो त्याचा वापर करत असतो. दो द प्लांट्स हॅव द ट्रान्सपोर्ट सिस्टीम दे डू नॉट हॅव अ सेपरेट डायजेस्टिव्ह ऑर एक्सक्रिटरी सिस्टीम. जसं प्लांट्सला काय ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे एक स्पेशल अशी आपल्यामध्ये असते तशी, पण त्याच्यामध्ये सेपरेट डायजेस्टिव्ह किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम अशी वेगळी आपल्या ॲनिमल्समध्ये असते तशी त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार नाही. लक्षात येते सगळ्यांना, इथपर्यंत आपल्याला लक्षात असेल आलं असेल. बघा आपण हा थोडासा भाग पूर्ण करूयात आणि मग हे करूया. प्लांट्स प्रोड्यूस द कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. प्लांट्स काय करतात, कार्बोहायड्रेट्स प्रोड्यूस करतात, फूड जे प्रोड्यूस करत असतात त्याच्या त्यालाच काय नाव आहे कार्बोहायड्रेट्स. द कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम द कार्बन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम द कार्बन हायड्रोजन ओके ऑक्सिजन अँड नायट्रोजन. त्याच्यातले प्रोटीन्स कसे तयार होतात, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजनच्या मदतीने. हाऊ डू प्लांट्स ऑप्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ द प्रोटीन. मग प्रोटीनच्या सिंथेसिससाठी त्याला काय नायट्रोजनची आवश्यकता आहे. कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन हे त्याला कार्बोहायड्रेट्समधून मिळणारच आहेत, पण त्याला जे आवश्यक नायट्रोजन आहे ते प्लांट्स कुठून घेत असतात, तर काय आहे सॉईलमधून. एअर कंटेन्स द गॅसियस नायट्रोजन अँड हाऊ एव्हर प्लांट्स कॅनॉट युटिलाइज द गॅसियस नायट्रोजन. इट नीड्स टू बी फिक्स दॅट इज अ कन्व्हर्टेड इन टू द कंपाऊंड and therefore fixation of the nitrogen occurs by biological and atmospheric method. आता ही कन्सेप्ट आपण उद्या पाहणार आहोत, पण थोडंसं मी एक सांगते, खरं तर नायट्रोजन हा एअरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला दिसतो, पण आपण काय किंवा प्लांट्स काय ॲनिमल्स आणि प्लांट्स हा जसा आपण ऑक्सिजन ॲब्झॉर्ब करतो तसं आपण नायट्रोजन ॲब्झॉर्ब करू शकत नाही. मग त्या तो काय आहे
कंपाऊंड फॉर्ममध्ये असला पाहिजे, काहीतरी त्याच्यापासून दुसरं संयुग तयार झालेलं पाहिजे. मग ते करण्यासाठी त्याला तिथे काय नायट्रोजन फिक्सेशन होणं आवश्यक आहे, आणि त्याच्यात आहे बायोलॉजिकल आणि ॲटमॉस्फेरिक मेथड्स आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. ओके.